नमस्कार, निशु रेसिपी खानदेशी तड़का मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दाल मखनी बनवूया। उडीद दाळ घेतली आहे एक वाटी व राजमा घेतला आहे एक मुठ भर। थंड पाण्यात अर्धा तास भिजत ठेवू। दाळ आता भिजून झाली आहे, आता हिला दोन तीन पाण्यांनी धुवून घेऊ। उडीद जर घेतले तर त्यांना 4 ते 5 तास भिजत ठेवावे लागतात। आपण डाळ घेतली, पाणी, हळद थोडीशी, 3 ते 4 शिट्या घ्यायचे आपल्याला। मीडियम आचेवरच शिजवून घ्यायची आहे। डाळ चांगली शिजून गेली, आता फोडणीसाठी कढई ठेवली आहे, याच्यात बटर टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊ थोडं, बारीक चिरलेला एक कांदा, कांद्याला चांगलं ब्राउन करून घेऊ, अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, हिरवी मिरची पेस्ट 1/2 चमचा, हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता धना पावडर, लाल मिर्च पावडर व लसूण बारीक करून घेतले, हे चांगलं मिक्स करून घेऊ। आपण बटरमध्ये फोडणी दिली यावे, तुम्ही तुपातही देऊ शकता, तेलातही देऊ शकता। मीडियम आचेवरच फ्राय करायचं हे। हिंग, उडीद डाळ उग्र असते म्हणून हिंग वापरू आपण। आता डाळ टाकून घेऊ, थोडंसं पाणी टाकू, टमाटर प्युरी 2 टमाटे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले, हे चांगलं एकत्र करून थोडंसं फ्राई होऊ दे याला मीडियम वाचेवरच। हिला चमच्याने जसं थोडीशी घोटून घेऊ। पाणी, गरम मसाला, कसुरी मेथी हाताने मॅश करून घ्यायची थोडीशी, हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता मीठ, मीठ चवीनुसार, पाणी, 5 ते 7 मिनिट उकळून घेऊ चांगले हिला। बटर 1/2 चमचा, दुधावरची साय, आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। खूपच छान झाली आहे दाल मखनी। अशा प्रकारे नक्की करून पहा दाल मखनी, तुम्हीही नक्की करून पहा। पोळी भाकरी सोबत खूप छान लागते।